शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शनिवारी लागोपाठ दोन पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. यातून मांडलेल्या भूमिकातून पदाधिकाऱ्यांमधील बेबनाव समोर आला आहे. सोलापूर दक्षिणच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात आधीच गोंधळ सुरू असताना शनिवारी खुद्द ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यातील बेबनाव समोर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. मुळात लागोपाठ दोन पत्रकार परिषदा घेण्यात आल्या. आधी पुरुषोत्तम बर्डे, अजय दासरी, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत महेश कोठे यांनी शिवसेनेशी केलेल्या गद्दारीबद्दल माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. तर दुसऱ्या पत्रकार परिषदेत शरद कोळी, अमर पाटील, गणेश वानकर, अस्मिता गायकवाड आदींनी अमर पाटील हेच दक्षिणचे उमेदवार असून ते 28 तारखेला उमेदवारी दाखल करतील असं सांगितलं. दरम्यान पहिल्या पत्रकार परिषदेस शरद कोळी, अमर पाटील, गणेश वानकर, अस्मिता गायकवाड नव्हते, मात्र दुसऱ्या पत्रकार परिषदेस पुरुषोत्तम बर्डे उपस्थित राहिले. एकूणच भूमिकेविषयी बोलताना उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी विसंगती दिसून आली. कुठेही एक वाक्यता नव्हती तर पत्रकारांच्या प्रश्नांवर ही मंडळी चांगलीच गोंधळून गेली. माझी विनंती आहे की दक्षिण सोलापूर विधानसभाची पत्रकार परिषद आहे, फक्त दक्षिण सभा विधानसभाची. असं नसतं, शिवसेनेचे पक्ष नेते उपस्थित आहेत ना, तुमचे दोन अस्मिता ताई आहेत, कोळी आहेत, यांना संपूर्ण राज्याची जबाबदारी यांची. असं भूमिका आम्ही दोघही तिथे नव्हतो, कळत कोळी सर पण नव्हते, मी पण नव्हते. आणि शहरातले जे आता ज्या लोकांची अशी भावना आहे तिथल्या लोकांची, त्यांनी अन्याय केला होता जिल्हा प्रमुख असताना, त्यांनी खूप शिवसैनिकांवर पण अन्याय केलेला आहे, त्याबद्दल त्यांच्या तीव्र भावना आहेत, त्या आम्ही आमच्या प्रमुखांपर्यंत पोहोचवतो. नाही नाही, पण आता त्यांनी जी भूमिका घेतली त्याला पाठिंबा आहे? पाठिंबा नाही. बर्डेंच्या भूमिकेला पाठिंबा नाही. कोठे यांनी माफी मागावी, तसंच काँग्रेस दक्षिण मधून उमेदवार दिला तर आम्ही मध्य आणि अकोलकोट लढवू अशी भाषा करण्यात आली. मात्र आहे त्याच पदाधिकाऱ्यांचा मेळ लागेना अशी गत या पत्रकार परिषदेत दिसून आली. करायला गेले एक आणि घडलं मात्र भलतंच असा अनुभव या निमित्तानं आला हे मात्र नक्की.